ऊस वरून निघालेली ट्रॅक्टर ट्रॉली शुक्रवारी रात्री 10:30 सुमारास पलटी झाली, मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। दोन ट्रॉल्यांमध्ये ऊस भरून ट्रॅक्टर श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे निघाला होता। सात रस्त्याच्या पुढे गांधीनगर येथील हेरिटेज मंगल कार्यालयासमोर चालकाचा ताबा सुटल्यानं ट्रॅक्टरला जोडलेली MH 13-25-19 या क्रमांकाची पहिली ट्रॉली डिव्हायडर लगत पलटी झाली। मागे असलेली दुसरी ट्रॉली मात्र पलटी झाली नाही। या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। घटनेची माहिती मिळताच सिटी कंट्रोल पोलिसांनी बीट मार्शल आणि मोबाईल व्हॅन घटनास्थळी पाठवून दिली। क्रेनद्वारे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पडलेला ऊस हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला। ट्रॅक्टरची ट्रॉली नेमकी कशामुळे पलटी झाली याची पाहणी केली असता दोन्ही ट्रॉल्यांमध्ये ओव्हरलोड ऊस खचाखच भरल्याचं निदर्शनास आलं, त्यामुळंच चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला। सध्या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे, मात्र वाहनात किती ऊस भरावा याचे निर्बंध कोणीही पाळत नाहीत। सर्रास ओव्हरलोड ऊस वाहतूक केली जाते, परिणामी असे अपघात घडतात। RTO खात्यानं याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे।